नमस्कार, मी डॉक्टर शरण नरुटे. मी आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलमधून बोलतोय. आज आहे वर्ल्ड लिव्हर डे. आपल्याला हार्ट, लंग, ब्रेन बऱ्याचशा गोष्टी माहिती आहेत, तसं आजकाल लिव्हरसुद्धा माहीत व्हायला लागले. नाही तर काही वर्षापूर्वी लिव्हर माहीतच नसायचं कुठं आहे बॉडीमध्ये, पण आता बऱ्यापैकी अवेअरनेस वाढला आहे. खऱ्या अर्थानं लिव्हर त्यालाच समजलं ज्याला त्याची कामं माहिती आहेत. लिव्हर असा अवयव आहे जे आपण म्हणतो मेटाबॉलिझमचं सगळ्यात महत्त्वाचं ऑर्गन. आपल्या शरीरामध्ये आपण काय खातो ते पचवणे, आपल्या शरीरामध्ये काय आजार झाला तर त्याच्याशी फाईट करणे, आपल्याला आजार होऊ नये म्हणून आपली रोगप्रतिकार शक्ती मेंटेन ठेवणे, असे कितीतरी कामं लिव्हर करतं. म्हणजे उगाच सांगायला कोणी 50 म्हणेल कामं, 100 म्हणेल, पण खऱ्या अर्थानं कोणालाच माहीत नाही की लिव्हर किती काम करतं, कुठल्या कुठल्या पद्धतीचं काम करतं. त्यामुळे लिव्हरला सांभाळणं फार महत्त्वाचं आहे. सगळ्याच अवयवांसारखं लिव्हरसुद्धा काय लगेच खराब होत नाही, पण बाकीच्या अवयवांमध्ये थ्रेशोल्ड कमी आहे. लिव्हरच्या बाबतीत तर खूप आहे. म्हणजे थोडक्यात काय, लिव्हरला कितीही इजा झाली तरी लिव्हर परत रिकवर होण्याची टेंडन्सी ठेवतं. त्याला आपण म्हणतो लिव्हर रिजनरेशन. त्या लिव्हरमध्ये स्वतःला बरं करण्याची कॅपॅसिटी असल्यामुळं लिव्हर खराब झालेलं लवकर लक्षात येत नाही, किंवा असं म्हणू लिव्हर लवकर खराब होत नाही. पण जर लिव्हर खराब व्हायला लागलं तर मग मात्र त्याला कानडोळा करणे किंवा टाळाटाळ करणे जास्त योग्य होणार नाही. अशा वेळेस पटकन लिव्हरच्या तज्ज्ञांकडे गेलं पाहिजे. आता लिव्हर तज्ज्ञ कमी आहेत तसं विचार केलं तर, किंवा खऱ्या अर्थानं लिव्हरच्या माहिती असणारे फिजिशियन्स, सर्जन्स किंवा डॉक्टर्स कमी आहेत. त्यामुळं असं जे सेंटर आहे, जसं आता आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल आहे, अशा सेंटरमध्ये जाऊन व्यवस्थित ट्रीटमेंट घेणं जास्त रास्त आहे. कारण लिव्हर काय फार सगळ्यांना समजतं किंवा त्याची योग्य ट्रीटमेंट होऊ शकते किंवा ते खरंच खराब आहे का नाही याचं व्यवस्थित विश्लेषण होऊ शकतं हे काय सर्वसाधारण हॉस्पिटलमध्ये होऊ शकत नाही किंवा अवघड आहे असं म्हणता येणार नाही. होऊ शकत नाही, चांगला डॉक्टर भेटला तर कुठेही होऊ शकतं लिव्हरचं निदान. आणि अशा वेळेस अशा हॉस्पिटलला, ज्याला आम्ही टर्शरी केअर सेंटर म्हणतो किंवा क्वार्टरनरी केअर सेंटर म्हणतो, आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलसारख्या हॉस्पिटलमध्ये नक्की या. आपल्या लिव्हरला जाणून घ्या, त्याच्यामध्ये काय बिघाड आहे काय नाही ह्याचं विश्लेषण करून घ्या, आणि काय लागेल ती योग्य ट्रीटमेंट घ्या. आता प्रमुख लिव्हरला खराब करणारे जी कारणं आहेत, आपण बऱ्याच लोकांना माहीत पण आहे, व्हायरसेस आहेत. जसं हिपॅटायटिस ए व्हायरस, बी व्हायरस, सी व्हायरस, डी पण आहे, ई पण आहे. त्याच्या व्यतिरिक्त अल्कोहोल आहे, दारूमुळं लिव्हर खराब होतं. त्याच्या व्यतिरिक्त डायबिटीससारख्या आजारांमुळं लिव्हर खराब होतं, ज्याला आपण नॅश म्हणतो, नॉन अल्कोहोलिक स्टेटोहिपॅटायटिस. फॅटी लिव्हरसुद्धा हळूहळू नॅशमध्ये कन्वर्ट होतं. तर असे हे लिव्हरचे प्रमुख कारण. बहुतांश केसेसमध्ये मेडिसिननी, योग्य आहाराने, लाईफस्टाईल मॉडिफिकेशननी लिव्हर नीट होऊन जातं. आणि त्यातून सुद्धा जर काही करावं लागलंच तर लिव्हरला कधी कधी चेंज करावा लागू शकतं एकदम खराब झाल्यानंतर, त्याला आपण लिव्हर ट्रान्सप्लांटेशन म्हणतो. ह्या सगळ्या फॅसिलिटीज आपल्या हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहे. तर नक्की हा व्हिडिओ शेअर करा, लोकांमध्ये पोहोचवा, जेणेकरून लोकांना लिव्हरबद्दलची जास्तीत जास्त माहिती मिळेल आणि त्यांना त्याचा उपयोग होईल. धन्यवाद.